नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शिन्नर तालुक्यामधील बारागाव पिंपरी या गावी तर आपण पानसरे बंधूंच्या शेतीवरती आलेलो आहे. तर त्यांना आपण आज नॅनो हॅकर जे आळीसाठी आहे टरबूज प्लॉटला, तर ते टरबूज प्लॉटला आपण आळीसाठी नॅनो हॅकर देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, नॅनो हॅकर हे 10 ग्रॅममध्ये प्रॉडक्ट आहे. नॅनो हॅकरचं काम भरपूर आहे. आता टरबूज पीक असेल, डाळिंब, द्राक्ष, कांदा, त्यानंतर हरभरा, सर्वच पिकांमध्ये आळी पडते. त्यानंतर पांढरी माशी, ज्याला आपण व्हाईट फ्लाय म्हणतो, नंतर हुंबी, पेट्या ढेकून, मावा, मावासाठी पण चालतं, तुडतुडे, केसळ आळी, खोडकिडा, वाळवी, पायरीला, भुंगे, त्यानंतर लाल कोळी आणि नागळी, अशा अनेक प्रकारचे जे जे पिकास हानिकारक असे कीटक आहे आणि आळी आहे, तर अशा सेटिंग पेससाठी आपल्याला नॅनो हॅकर हे प्रॉडक्ट्स एकदम उत्कृष्ट असं काम करतं. तर आपण आळीसाठीच नॅनो हॅकर हे प्रॉडक्ट्स देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला नॅनो हॅकरचा वापर कसा करायचा, हे बघा. नॅनो हॅकरमध्ये ॲक्टिवेटर टेक्नॉलॉजी आहे. ॲक्टिवेटर टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याला यामध्ये ॲक्टिवेटरची एक बॉटल निघते, ॲक्टिवेटरची बॉटल निघते आणि नंतर हे 10 ग्रॅममध्ये नॅनो हॅकर असते. हे ॲक्टिवेटर आहे आणि हे 10 ग्रॅम नॅनो हॅकर आहे. तर आपल्याला नॅनो हॅकरचा वापर करण्यापूर्वी हे 10 ग्रॅम नॅनो हॅकर आपल्याला ह्या ॲक्टिवेटरमध्ये टाकायचं आहे आणि ॲक्टिवेटरमध्ये व्यवस्थित मिसळून मग हे 10 ग्रॅम नॅनो हॅकर आपल्याला या बॉटलमध्ये टाकल्यानंतर मग ते हे 10 ग्रॅम पूर्ण हे मिक्स झालेलं हे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. तर आपण शेतकरी बंधूंना तयार करून देतो आहे. हे ॲक्टिवेटर आहे, इथे ही नॅनो हॅकरची टेक्नॉलॉजीज ॲक्टिवेटर टेक्नॉलॉजी आहे. तर हे सॉल्वंट टाईप आहे. तर आपण या सॉल्वंटमध्ये हे 10 ग्रॅम जे आहे तर ते नॅनो हॅकर मिक्स करणार आहे. सॉल्वंटच्या बॉटलमध्ये आपल्याला हे 10 ग्रॅम नॅनो हॅकर मिक्स करायचं आहे. तर नॅनो हॅकरचा वापर करताना आपल्याला प्लेन वापर करायचा आहे, म्हणजे कॉम्बिनेशनला आपल्याला कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक, बुरशीनाशक यासोबत घ्यायचं नाही आहे. प्लेन वापर करायचा आहे. ॲक्टिवेटेड टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला प्लेन जे रिझल्ट भेटतात तर ते एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट भेटतात. आता आपण ह्या ॲक्टिवेटरमध्ये हे 10 ग्रॅम नॅनो हॅकर मिक्स करतो आहे. अशा प्रकारे आपण नॅनो हॅकर आता या सॉल्वंटमध्ये मिक्स केलं आहे. तर मिक्स केल्यानंतर आपल्याला ते असं सेक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे ह्या बॉटल आपण या मिक्स केलेलं हे जे सॉल्वंटमध्ये मिक्स केलं आहे तर हे आपल्याला नॅनो हॅकर 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. तर एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आहे शेतकरी बंधूंना. आळी असेल, चिप्स असेल, मावा असेल, पांढरी माशी यासाठी खूप चांगलं कार्य करतं. तर टरबूज प्लॉट असेल, कांदा असेल, त्यानंतर हरभरा असेल, खरबूज वगैरे जे प्लॉट आहे या प्लॉटला नॅनो हॅकरचा निश्चित वापर केला पाहिजे. तर स्क्रीनवरती आपण नंबर देतो आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. प्रॉडक्ट्स हवा असेल, नॅनो हॅकर हवा असेल तर फोन करून ऑर्डर पण देऊ शकता. धन्यवाद.